नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण CET डिसेंबर परीक्षा 2024 याबाबतची माहिती पाहणार. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर बघा मित्रांनो, CET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबल टेस्ट. जशी आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET आहे, तसेच केंद्रीय तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटची CET परीक्षा असते. TET आणि CET हे दोन्ही परीक्षा एकसारखीच असते, ठीक आहे. फक्त ही सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम घेते आणि TET स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम घेते. तर बघा, अर्ज भरायला जी सुरुवात जी आहे हे 17 झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 16 म्हणजे 16 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. 16 ऑक्टोबरची अंतिम तारीख आहे. तर बघा, यासाठी तुमची जी एक्झाम होणार आहे ते 1 डिसेंबरला होणार आहे. यामध्ये पेपर 2 जो आहे हा सकाळी असणार आहे आणि पेपर 1 जो आहे हा दुपारी असणार आहे. TET पेपर 1 हा सकाळी आहे आणि TET पेपर 2 हा दुपारी आहे. पण याचं उलटं गणित आहे. पेपर 2 हा सकाळी होणार आहे 9:30 ते 12 आणि पेपर 1 जो आहे हा दुपारी होणार आहे 5:30 ते 5 ठीक आहे. 1 डिसेंबरला ही परीक्षा घेतल्या जाणार आहे. तर यासाठी एक्झाम शुल्क बघा, जनरल OBC ओपन कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी बघा, तुम्हाला पेपर 1 किंवा पेपर 2 जर एकच पेपर द्यायचा असेल तर तुम्हाला 1000 रुपये फी भरावी लागेल. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पेपर द्यायचं असेल तर 1200 रुपये फी भरावं लागेल, ठीक आहे. आणि SC ST जे पर्सन आहे त्यांना एका पेपरसाठी 500 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 600 रुपये, ठीक आहे. तर ही जी फी आहे तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. पेपर दोन्हीसाठी 1200-1600 रुपये आहे आणि पेपर 1 साठी 1500 रुपये आहे. तर बघा मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी कंपल्सरी 30 marks 30 questions, मॅथेमॅटिक्स कंपल्सरी 30 marks 30 questions, एन्व्हायरमेंटल स्टडीज 30 marks 30 questions, लँग्वेज 1 30 marks 30 questions आणि लँग्वेज 2 30 marks 30 questions. 150 marksचा तुमचा पेपर असणार आहे आणि 150 गुण असणार आहे आणि वेळ असणार आहे 2.5 तासाचा, ठीक आहे. पेपर 1 सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. पेपर 2 पण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही या PDFमध्ये व्यवस्थित चेक करून घ्यायचं. तर बघा, ज्या विद्यार्थ्याचं DED आणि ग्रॅज्युएशन आहे त्यांना पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही देता येतो. आणि ज्यांचं BED झालेलं त्यांना पण पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही देतात येतं. तर DED आणि BEDवाले विद्यार्थी फक्त यासाठी अर्ज भरू शकतात आणि 16 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, संपूर्ण जर PDF लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.